नमस्कार मित्रांनो, मी शुभम चौधरी आपल्या सर्वांचे श्री रेणुका माता नर्सरी या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आपण सर्वांनी आमचा मागचा व्हिडिओ पाहिलात, तर त्या व्हिडिओ मध्ये आम्ही चाफा ग्राफ्टिंग याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती दिली होती। तर आपण आज या व्हिडिओ मध्ये मोगऱ्याबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊयात। सर्वांनाच माहिती आहे की मोगरा हा म्हणजे त्याच्या सेंट वासासाठी ओळखला जातो। तर पुणे परिसरामध्ये बहुतांश बऱ्यापैकी शेतकरी आपले इथे मोगऱ्याचे व्यावसायिक दृष्ट्या मोगऱ्याची शेती आपल्या इथे करताना आपल्याला दिसतात। तर आपण व्यावसायिक दृष्ट्या वापरल्या जाणाऱ्या मोगऱ्याच्या कुठल्या कुठल्या जाती आहेत ते जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम रामबान, मदनबान, डबल मोगरा, सिंगल मोगरा अशा विविध प्रकारच्या जाती इथे वापरल्या जातात। तर सिंगल मोगरा यालाच शेतकरी व्हरायटी किंवा पुणेरी मोगरा अशा विविध नावांनी ओळखले जाते। तर आपण जाणून घेऊयात की मोगऱ्याच्या लागवडीसाठी त्याचं अंतर किती असलं पाहिजे। 4.5 बाय 4.5 फूट व 4.5 बाय 6 फूट हे त्याचं अंतर आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे। तर याच्यानंतर आपण जाणून घेऊयात की याच्या लागवडीसाठी त्याचा टाइम ड्युरेशन किंवा त्याला कधी लावायचा आहे, त्याचा सीझन कुठला आहे। तर उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळा सुरू होण्याच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिल ते मे किंवा जून ते जुलै या दरम्यान आपल्याला त्याची लागवड या ठिकाणी करायची आहे। मोगरा लागवड केल्यानंतर सुरुवातीला 1 ते 2 वर्षे याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून पालेभाज्या करू शकतो। व त्याच्यानंतर जसे की आपण सर्व आमच्या मागे बघत आहात, हे आमचे मातृवृक्ष आहेत। तर या मातृवृक्षापासून आपण आमच्या नर्सरीमध्ये अशा प्रकारची रोपे आम्ही बनवलेली आहेत। तर अशा प्रकारच्या रोपांच्या माहितीसाठी आपल्याला जर याची माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। सीझन चालू होण्याच्या 1 ते 2 महिना आधी आपल्याला झिंक 0.25% व मॅग्नेशियम 0.50% या दोन्हींचं मिळून आपल्याला मोगऱ्याच्या झाडांवरती फवारणी करायची आहे। याच्यामुळे आपल्या कळ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढलेली आपल्याला दिसेल व लागवडीच्या वेळेस आपल्याला गांडूळ खताचा त्या ठिकाणी वापर करावा लागणार आहे। त्याचा वापर केल्यानंतर आपल्याला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली नक्कीच दिसेल। मोगऱ्यावरती येणारी कीड कोणकोणती आहे तर आपण जाणून घेऊयात। तर सर्वप्रथम म्हणजे बर्ड बोरर, तर त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला ट्रेसर हे जे औषध मिळतं तर ते वापरायचं आहे। तर दुसरे आहे लीफ वेबर, लीफ वेबर म्हणजेच कोळी। तर त्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला तो कंट्रोल करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड नावाचं औषध त्या ठिकाणी फवारायचं आहे। मोगऱ्याचं उत्पन्न साधारण लागवड केल्यापासून 2 ते 3 वर्षांमध्ये आपल्याला कमर्शियलरित्या त्यामध्ये चालू झालेलं दिसतं। तर त्याचा सीझन म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पासून जून ते जुलैपर्यंत असतो, म्हणजेच साधारण आपल्याला 6 ते 7 महिने एका वर्षांमध्ये आपल्याला सरासरी सापडतात। तर आपण मोगरा या विषयाबद्दल माहिती घेतलेली आहे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।